क्रिकेट हा जंटलमन्स गेम म्हणून ओळखला जातो, पण 2000 नंतर स्लेजिंग आणि इतर कुरापती काढण्याचे जणू क्रिकेटमध्ये फॅडच आले. ऑस्ट्रेलिया त्यात नेहमी अव्वल राहिली. अझरुद्दीनच्या प्रकरणानंतर सौरव गांगुली भारताचा कर्णधार झाला. भारतीय खेळाडू सुद्धा अरेला कार्य करू लागले. हरभजन, सेहवाग, युवराज आणि स्वतः गांगुली देखील त्यात पुढाकार घेत. पण सचिन, द्रविड आणि लक्ष्मण मात्र या गोष्टींपासून अलिप्त राहत. सचिन द्रविडचे नाव तरी बॉल टेम्परिंग आणि पाकिस्तान दौऱ्यातील डाव घोषित करण्याचा निर्णय अशा एखाद्या वादाशी जोडले गेले होते. पण लक्ष्मण मात्र साध्या क्षुल्लक वादापासूनही मैलो दूर होता. एकदम सज्जन म्हणून तो क्रिकेट वर्तुळात प्रसिद्ध झाला होता. पण एकदा याच लक्ष्मणच्या आंघोळीमुळे चालू क्रिकेट सामना थांबला होता. हा रोमांचक किस्सा ऐकण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल. तर ती वेळ होती 2006 सालची. त्यावेळी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. 3 सामन्यांची कसोटी मालिका एक-एकने बरोबरीत उभी होती. तिसरी आणि निर्णायक कसोटी जिंकून एक ऐतिहासिक मालिका जिंकण्याचे स्वप्न द्रविड सेना पाहत होती. पहिल्या डावात भारताला 41 धावांची लीड मिळाली होती. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताचा दुसरा डाव सुरू झाला. सेहवाग, जाफर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, गांगुली आणि दिनेश कार्तिक अशी लांबलचक आणि भक्कम फलंदाजांची फळी होती. भारताने उरलेल्या वेळात झटपट रन्स काढून आफ्रिकेला चौथ्या डावात लवकर बाद करण्याची योजना आखली. फलंदाजीचा क्रम देखील ठरलेलाच होता. सेहवाग आणि वसीम जाफर ही सलामी जोडी मैदानावर उतरली. पण दुसऱ्या षटकात डेल स्टेनने सेहवागला बाद करत भारताला पहिला धक्का दिला. नंतर जाफरच्या साथीला कर्णधार द्रविड आला. पण ही जोडी जमायच्या आधीच पुढच्या षटकात मखाय अँटीने जाफरला चकवत माघारी धाडले. त्यानंतर मात्र खरी मजा सुरू झाली. अंपायर असद रऊफ आणि सचिनवर खास प्रेम असलेले डॅरिल हार्पर यांनी सचिनला मैदानावर येण्यापासून रोखले. आदल्या दिवशी सचिन फिल्डिंग करताना 10 मिनिटे मैदानाबाहेर होता आणि कसोटी क्रिकेटच्या नियमानुसार तो आता अजून 10 मिनिटे फलंदाजीला येऊ शकत नव्हता. हा असलेला पण तितकासा माहीत नसलेला नियम दोन्ही पंचांनी काढल्यावर मात्र भारतीय ड्रेसिंग रूममध्ये पळापळ सुरू झाली. ठरल्याप्रमाणे 5व्या क्रमांकावर फलंदाजीला जाणारा VVS लक्ष्मण कुठे दिसत नव्हता. सगळे खेळाडू त्याला शोधू लागले. त्यात हरभजनला तो बाथरूममध्ये शॉवर घेताना दिसला. हरभजनने त्याला बाहेर चाललेल्या गोंधळाबाबत सांगितलं. त्यावेळी भारतीय संघात हरभजन, युवराज आणि सेहवाग खेळाडूंच्या सतत खोड्या काढायचे. त्यामुळे लक्ष्मणने हरभजनच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि आपले गाणे गुणगुणत तो आंघोळ करू लागला. खाली मैदानावर दक्षिण आफ्रिकेची टीम, प्रेक्षक व स्वतः कर्णधार द्रविड विचार करत होते की कोणी खेळायला का येईना. मग द्रविडला 12व्या खेळाडूने आतमध्ये सुरू असलेला प्रसंग सांगितला. इकडे ड्रेसिंग रूममध्ये हरभजनने लक्ष्मण आपलं ऐकत नसल्याचं सचिनला जाऊन सांगितलं. मग सचिन पटकन बाथरूमकडे गेला. तेव्हा लक्ष्मण अंगाला साबण लावून उभा होता. सचिनने त्याला इमर्जन्सी सांगितली. मग सचिनवर विश्वास ठेवत लक्ष्मण झटपट आवरू लागला. पण इकडे गांगुलीला फलंदाजीला पाठवायची तयारी झाली होती. सचिन त्याचे पॅड बांधत होता, कोणी शर्ट घालायला मदत करत होतं, कोणी शूलेस बांधत होतं. नंतर पटकन कोच चॅपलने गांगुलीच्या डोक्यावर हेल्मेट चढवले. पण गांगुली मैदानावर जाणार इतक्यात लक्ष्मण बाहेर आला. त्याला पाहून गांगुलीने तोंडातल्या तोंडात 1-2 शिव्या घातल्या. या सर्व गोंधळात आता अजून एक प्रॉब्लेम होता, तो म्हणजे कसोटी क्रिकेटमधल्या नियमाचा. कसोटी क्रिकेटमध्ये 3 मिनिटाच्या आत जर फलंदाज फलंदाजीला गेला नाही तर तो बाद दिला जातो. त्यामुळे भारतीय संघाची नजर मैदानावर होती, कारण गांगुलीला मैदानावर जाण्यास 3 मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागला होता. म्हणून दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू फलंदाज उशिरा मैदानात गेल्यामुळे अपील करणार आणि गांगुलीला एकही चेंडू न खेळता माघारी परतावे लागणार असे सर्वांना वाटत होते. परंतु द्रविडने आतमध्ये उद्भवलेली परिस्थिती दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार ग्रॅमी स्मिथला सांगितली होती. त्यावेळी स्मिथनेही खिलाडी वृत्ती दाखवत अपील न करण्याचे आश्वासन दिले होते. अशा प्रकारे लक्ष्मणच्या आंघोळीमुळे अचानक उद्भवलेला पेच प्रसंग टळला होता. त्यानंतर भारताचा डाव सुरू असल्यावर कोणीही शॉवर घेणार नाही असा आदेशच कोच चॅपलने काढला. पुढे तो सामना ड्रॉ राहिला. पण आजही अनेकदा कॉमेंट्री करताना गांगुली, सचिन किंवा त्यावेळचे खेळाडू हा किस्सा सांगून
लक्ष्मणची खिचाई करत पोट धरून हसतात. तर हा होता लक्ष्मणच्या आंघोळीमुळे चालू कसोटी सामना थांबलेला किस्सा. तुम्हाला हा किस्सा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच रोमांचक किस्से ऐकण्यासाठी महास्पोर्ट्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.